अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज साहित्य रत्न लोकशाही आताभाऊ साठे यांची 99 जयंती NY ग्रुपतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आताभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर मंगळवेढे लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच NY ग्रुपचे संस्थापक नागेश यादव व कार्यकर्ते यांच्या समवेत पंढरपूरमध्ये आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली व पंढरपूरमधील महापुरुषांना हार घालण्यात आले। तसेच स्थानिक आमदार भारत नाना भालके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित नागेश यादव, कीर्तिपाल सरोगोड, डीरा सरोगोड, किशोरभाऊ किनारे आदी उपस्थित होते। एक साहित्यिक म्हणून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्या अण्णाभाऊ साठेंची आज 99 जयंती आपण आज या ठिकाणी साजरी करतो। मला मनापासून एक आनंद आहे की अण्णाभाऊंचे विचार अनेक कादंबऱ्यांमधून, अनेक कथासंग्रहामधून, अनेक त्यांच्या कादंबऱ्यावरती जे सिनेमा किंवा पिक्चर त्या ठिकाणी तयार झाले त्यातून एक माणूस कमी शिकल्यानंतरसुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं आपला माणूस पुढच्या काळामध्ये शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याचं अंतःकरणामध्ये कायम खंत ठेवू, त्यांनी मुंबई महाराष्ट्रांना मिळाली पाहिजे याच्यासाठी फार मोठा अथक प्रयत्न अमर शेख आणि अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये केलं। आणि म्हणून अण्णाभाऊंची एक त्यावेळची काव्य कवनं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एक खायली, म्हणजे बेळगाव निपाणी धारवाड ही गावं ज्या वेळेला बाहेर राहिली आपल्यापासून त्यावेळेला तिने त्याची खंत व्यक्त केली ती काव्य कवनातून। म्हणजे असे दूर दृष्टीचा विचार असणारे एक अण्णाभाऊ आणि त्यांचं उचित स्मारक या पंढरपुरामध्ये व्हावं, एक लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर बाबासाहेबांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, त्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्यासाठी अहिल्यादेवींचं आणि जिजाऊंचं ही पहिली प्राधान्यानं त्या ठिकाणी स्मारक उभे करण्यासाठी म्हणून मी कुणाकडेही एक रुपयाला हात न पसरता मला जे वाटतं माझ्या खिशात आहे त्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला। काही स्मारक उभा राहिलेली आहे, अण्णाभाऊंच्या स्मारकाची जागासुद्धा नागेशराव सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी फायनल करून घेतलेली आहे। स्मारक होणं आणि कायम येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला अण्णाभाऊंचा विचार, अण्णाभाऊंचा इतिहास पुढच्या काळामध्ये प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीचं काम आपल्या तरुणांनी करावं अशा पद्धतीची भावना आजच्या प्रसंग। याही वर्षी स्मारक झालं नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझ्या अगोदर काय झालं मला माहीत नाही, माझ्या आजोबाच्या काळात मला विचारून का उपयोग नाही। मी आमदार झाल्यानंतर पहिलं अण्णाभाऊंच्या स्मारकाचं प्राधान्य देऊन पुतळासुद्धा तयार करून मीच आणला आहे, पुतळासुद्धा मीच तयार करून आणलेला आहे। म्हणजे नगरपालिकेत त्यावेळेला सत्ता आमची आल्याने मंजुरीसुद्धा आम्हीच दिली, पण जागेचा प्रश्न लोंबकळत पडला होता तो प्रश्नसुद्धा आता निकाली निघालेला आहे। त्याच्यामुळं संघर्ष सुरू केला त्या अण्णाभाऊंचं स्मारक या पंढरपुरामध्ये असणं हे मला सुद्धा योग्य वाटलं आणि म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आणि ते निश्चितपणानं तो आनंदाचा दिवस आता जवळ आले। माझ्या या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अंतकरणापासून सर्वांना शुभेच्छा।